आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाने असंख्य मागण्यांसाठी आंदोलन। धुळे शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी आयोजित महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्हा दुष्काळी जाहीर करा यासह इतर मागण्यांसाठी जेल रोड येथील क्युमाइन क्लबजवळ शेतकरी आक्रोश आंदोलन करण्यात आलं। जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झाला पाहिजे, शेतसारा माफ झाला पाहिजे, रोजगार हमी योजनेची कामे सुरू झाली पाहिजेत, पीक विम्याची अग्रिम रक्कम मिळाली पाहिजे, चारा छावण्या सुरू झाल्याच पाहिजे, नोकर भरती परीक्षा फी कमी केली पाहिजे, शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान मिळालं पाहिजे इत्यादी मागण्यांसाठी निदर्शने करून घोषणाबाजी करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी पदाधिकारी व ग्रामीण भागातील शेकडो नागरिक उपस्थित होते। गेल्या एक महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाने ओढ दिली आणि त्यातल्या त्यात आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये दोन महिन्यापासून पाऊस नाही। शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत हानाची झालेली आहे आणि अशा अवस्थेमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे या पीक विम्याची अग्रिम रक्कम 25% ही अजूनही दिली नाही। या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुष्काळाचं सावट आले आहे। आमच्या धुळे जिल्ह्याचा जो विषय आपण बघितला तर धुळे जिल्ह्यामध्ये दुष्काळाची अत्यंत भयानक परिस्थिती ही फार दिवसांआधीपासूनच आम्हाला लक्षात येऊन गेली आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो। जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की तात्काळ दुष्काळ जाहीर झाला पाहिजे, निवेदन त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना दिलं गेलं। जेव्हा विधानसभेचं अधिवेशन चालू होतं त्यावेळी सुद्धा तिथे आम्ही जाहीरपणे अधिवेशनामध्ये ही मागणी केली की जी पीक विम्याची रक्कम असते ती जर 21 दिवस पाऊस त्या तालुक्यामध्ये पडला नाही तर त्या तालुक्याला अग्रिम रक्कम 25% हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकायची तरतूद आहे आणि त्या पद्धतीने 21 दिवस अजून आमच्या शेतकऱ्यांना पाऊस झालेला नाही, तात्काळ आपण ही रक्कम त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा केली पाहिजे। आता आमच्या जखमांवरती वीज चोरायचं काम हे सरकार करत आहे। जी अग्रिम रक्कम ही आमच्या खात्यामध्ये पडली पाहिजे होती ही मागणी आम्ही वारंवार लावून धरतोय। आम्हाला लक्षामध्ये येतं की ज्या बीड जिल्ह्यामध्ये अजून तशी परिस्थिती आलेली नसताना बीड जिल्ह्यामध्ये आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अग्रिम रक्कम 25% जमा करण्याचे आदेश निघून गेले। नंतर 2 दिवसानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये आदेश निघून गेले। ज्या पालकमंत्र्यांना आम्ही वारंवार सांगत होतो की पालकमंत्र्यांनी लक्ष दिलं पाहिजे, आज दुष्काळाची परिस्थिती आहे, अजूनही आमच्या जिल्ह्याकडे त्यांनी पाठ फिरवलेली आहे। पालकमंत्री गेल्या अनेक महिन्यामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये आल्या नाही आणि जळगाव जिल्ह्याला तुम्ही अग्रिम रक्कम पीक विम्याची त्या ठिकाणी जाहीर करायचं दाखल करायचं दाखवून टाकतात, हा फार मोठा आमच्या जखमावरती वीज चोरायचे काम चाललेलं आहे। आज आमच्या शेतकऱ्यांच्या पिकाची जी आपण परिस्थिती बघितली तर 30% पीक सुद्धा आज हातामध्ये येणार नाही, म्हणजे आज दुपारी जरी पाऊस झाला तरी सुद्धा 30% पीक आमच्या हातामध्ये येणार नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून आजच दुष्काळ त्या ठिकाणी जाहीर केला पाहिजे। शेतकऱ्यांच्या पीक विमा ज्यांनी काढला आहे त्यांना सर्वांच्या खात्यामध्ये 25% अग्रिम रक्कम पीक विम्याची ही तात्काळ जाहीर करण्याचा आदेश हे त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी काढले पाहिजे। सरकार जेव्हा दुष्काळ जाहीर करतं तेव्हा चारा छावण्या आणि इतर सर्व विद्यार्थ्यांचे फी माफी आणि अशा ज्या ज्या गोष्टी दुष्काळाकरता आवश्यक आहेत त्या सर्वांची घोषणा सरकारने आजच्या आज करावी अशी आमची मागणी आहे। आमच्या सहज शिकलेल्या आता सरकारने बघू नये। मी महाराष्ट्र बातम्यांसाठी सचिन बागुल, धुळे।